गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? ओके, तर आता गुड मॉर्निंग म्हटली मी, गुड इव्हिनिंग ॲक्च्युली. संध्याकाळ झालेली आहे, ती रोजची सवय लागली ना गुड मॉर्निंग म्हणायची. हात धुते. ओके, तर संध्याकाळ झालेली आहे. ये ना, अशी का आपण ती लाईट ला. चहाची तयारी झालेली आहे, तर थोडस शेजारी पण जाऊन यायचं आहे. आता कोणतं बिस्किट खाणार आहेस? हे दोन्ही खाणार. ओके ओके, तर कालचा ब्लॉग तुम्ही पाहिलाच असेल किचनचा, आणि मी अक्षरशः दमून गेले. माझ्या ना मला ॲक्च्युली वात प्रवृत्ती आहे, आणि माझं म्हणजे टाचा इतक्या दुखतात ना, मी गार पाण्यामध्ये जास्त वेळ नाही थांबू शकत. मी घरामध्ये पण मला विदाऊट चप्पल, मी म्हणजे असं 5-10 पावलं पण नाही चालत, माझ्या टाचाला बी दुखायला लागतात. तर त्यामुळे आणि कालचं मग ते एकदम हेक्टिक डे झाला. तरी पण ठीक आहे, आपलं घर आहे, आपल्याला करावंच लागतं आहे सगळी साफसफाई वगैरे सगळं. आणि मी आता सध्या मनावर घेतलेलं आहे की सगळंच क्लीन करायचं आहे मला. तुम्ही पाहताच आहे माझे ब्लॉग्सचे, आणि प्रेमसुद्धा देत आहे, तर त्यासाठी थँक्यू. आणि हा उघडत नाही आहे, चरा त्याला खोल. कात्री पण तुटली आमची काल किचनची काम करता करता. ओके, आता चहा तर झालेला आहे, शेजारी जाते म्हटलं चहा वगैरे घेऊनच जाऊ. गणपतीचं डेकोरेशन कुठपर्यंत आलं ते बघू. तुम्हाला जेनीशी सुद्धा भेटते, आणि तसे तर ताई तर चहा करतात दरवेळेस, गेलं का चहा कॉफी काही ना काही असतंच. हां मग काय उभे राहू ना. सर म्हणते त्यांचं फर्निचर आपल्याकडे बसायला जागा नाही, मग खाली बसून घ्यायचं जेनीच्या सोबत. आपण दाखवू आज जेनीला. ओके ओके, चला बघूया मग आता पुढे काय काय होतंय. तर या चहा प्यायला. आणि खूप दिवसांनी गॅलरीत चहा प्यायला बसलो. चेहरा थोडा सुजलेला दिसत असेल कारण झोपा काढलेले आहेत स्वराच्यामुळे. मी पण झोपले आणि क्लास बुडलेला आहे आज आमचा. तिच्या पप्पांचा फोन आला की स्वरा गेली क्लासला, तेव्हा बघते बापरे क्लासचा टायमिंग उलटून गेला आणि आम्ही झोपच काढतोय. अच्छा ठीक आहे, चला. तर आज खूप दिवसांनी गॅलरीमध्ये चहा पिण्यासाठी बसलेलं आहे. आम्ही रोज म्हणजे पाऊस नसतो ना तेव्हा रोज गॅलरीतच बसायचो, आणि इतकं प्रसन्न छान वाटतं ना, तुम्हाला माहिती आहे मला. म्हणजे हे बघितलं ना हे सीनरी, इतकं शांत निवांत वाटतं ना, सगळं टेन्शन विसरायला होतं. फक्त आपलं छान असं डोंगराकडे आणि मोकळ्या आभाळाकडे बघावं असं वाटतं. दाखवते तुम्हाला पण किती सुंदर वातावरण आहे. शांत आणि सुंदर वातावरण असतं, मस्त. आता आम्ही इकडे चहा एन्जॉय करतो. चला जाऊया. अलेक्सा स्टॉप. ओके चला, चहा पाणी आमचं झालेलं आहे आणि आता निघतोय. खूप लांबचा प्रवास आहे, तर आम्ही काय 4 किलोमीटर दार ओढून घे, दार ओढून घे बघू पोहोचलो अंकल. अरे या, थोड्या वेळाने जातो. दादा अंकल आहेत ना घरी, अंकल आता थोड्या वेळ जातील, मग आपण पुन्हा जाऊ. आम्हाला पोपट झाला. अलेक्सा स्टार्ट, परत भेटू थोड्या वेळाने. येऊ का पप्पा? कुठपर्यंत तयारी आली आम्ही बघायला आलो. ए जेनीला बांधली ना, लास्ट मोमेंटला बांधली. बांधली म्हणजे ती पळून जाते म्हणून. सर अगे हॅलो, आम्ही मगाशी पण आलो होतो. चहा चाललंय का? प्या, आम्ही घेऊन आलो. घेऊन आलो म्हणजे आमचा आमचा घेऊन आलो आम्ही. चहा घेऊन आलो. हाय आत्ता पप्पा बसले होते ना, ही बोले अंकल आहेत, मग आम्ही परत असे यू टर्न मारला परत. झाली तयारी?
लाइट बाकी हाँ म्हटलं जाऊ दोन दिवस गेले ने बाकी अजून जेनी गणपती बाप्पा येणार आहे जेनी ऐ गणपती बाप्पा येणार आहे का तू बसणार आहे कोण बसणार आहे जेनी म्हणते लांब बसली जाऊन है ना नाही घेऊन आले घेऊन आले म्हणूनच घेऊन आले काय जेनी चला बाय बाय जाऊ का जेनी नको यार हा भुंकायची भीती वाटते नाही भुंकणार भुंकायचं काय लशी लाडी लाडी करायची मग हे ना हे ना हे ना जेनी चला चलो जाऊन आलो गप्पा वगैरे मारून आलो काही अपडेट आहेत बघून आलो कुठपर्यंत तयारी आली काय आहे ती आणि आता करायचं आहे स्वयंपाक पालक वगैरे आहे बट पनीर नाही आणलेलं त्यामुळे बघूया काय करायचं ये जेनीचे फोटो काढून खेळून आलो जरा ठीक आहे चलो आगे वाटते आत्ता पालक निवडायलाच घेत होते हे बघा तर मिस्टरांना सांगितलं की पनीर आणा मग शेवटी त्यामध्ये मी टाकलं असतं पण ताईंनी एक छान गोष्ट दिली आहे आत्ता म्हणजे मी जाऊन आले तेव्हा नव्हतं ठरलं नंतर ठरलं आणि ओके तर मग माझ्या आवडीची गोष्ट आणलेली त्यामुळे आत्ता आमचं तर जेवणाचं झालं स्वराचं आणि माझं फक्त मग बघते आता पालक पनीर मिस्टरांना फोन करून काय करायचं आहे किंवा मग प्लॅन चेंज तर तुम्हाला दाखवते काय आलं आहे माझ्याकडे स्पेशल हे बघा टॅडांग मांडे मला खूप आवडतात मला पुरणपोळीपेक्षा जास्त मांडे आवडतात सो हे बघा मस्त असे गरम गरमच आहेत त्यांनी म्हणजे मी घरी आले परत ते आलं आणि तुम्हाला मांडे मागवायचे का म्हटलं हो मग मागवायचे तर आता मस्त इकडे दूध गरम करायला लगेच ठेवलं मी आणि आले मग अर्ध्या तासात आपले मांडे मी छान केलेले मस्त पुरण पण भरलेलं आहे चला आता आम्ही जेवण घेतो मस्तपैकी आवडीचा पदार्थ आलेला आहे सो अचानक असं काही भेटल्यावर मस्त वाटतं ना काही म्हणजे धाणीबाणी पण नव्हतं मी भाजी करायच्या विचारातच होते बट अचानक आलं छान वाटलं चला आता खाऊन घेतो पटकन ओके फ्रेंड्स जेवण वगैरे सगळं झालं मस्तपैकी मांडे दूध पोळी आम्ही खाल्लेली आहे सरांनी पण खाल्ली तिला एवढी आवडत नाही बट तरी दिली खाल्लेली आहे मी चेंज पण केलं आता मस्तपैकी म्हणजे जेवण करायच्या आधीच चेंज केलं होतं रिलॅक्समध्ये जेवण झालं की कसं बरं वाटतं आणखी एक गोष्ट शेअर करायची होती ती म्हणजे जी गोष्ट सोडून मी इथपर्यंत आली होती म्हणजे हा न्यू चॅनल सुरू केला होता तर खरं तर एक रिस्क उचलली होती की आपण म्हणजे माझे 1000+ सबस्क्रायबर माझ्या जुन्या चॅनलवर होते आणि म्हटलं आता हे या म्हणजे या चॅनलवर कधी पूर्ण होणार माझे 1000 सबस्क्रायबर आणि काय बट हां मी पूर्ण एक असं आपण लढायला निघतो ना पूर्ण तयारी करून तशी तयारी करून निघाले होते आणि योग्य त्या गोष्टी मी योग्य वेळी केल्या त्याचा मला फायदा झाला मेहनत घेतली आणि त्यामुळे आजच्या तारखेला म्हणजे आजच नाही ॲक्च्युली 2 दिवसापूर्वीच ही गोष्ट झालेली आहे बट वेगवेगळी कामं चालू होती त्यामुळे मी शेअर नाही केलं तर ही गोष्ट शेअर करायची होती म्हणजे जे सोडून आले होते जेवढे माझे सबस्क्रायबर होते तिथे 1000+ तर तो आकडा मी या चॅनलवर क्रॉस केलेला आहे म्हणजे आपले 1000 सबस्क्रायबर तर कधीच पूर्ण झाले 2 तारखेलाच बट ती जी माझी म्हणजे माझं जे जुनं चॅनल होतं ना म्हणजे माझं स्वतःशीच कॉम्पिटिशन होतं स्वतःशी स्पर्धा होती की या आकड्याच्या पुढं जायचं आहे आणि आपल्याला यूट्यूबवर एक म्हणजे
चांगलं स्थान कमवायचं आहे. म्हणजे मी माझ्या माझ्याशी हे ठेवलेलं, माझं कोणाशी कॉम्पिटिशन नाही, कोणाशी स्पर्धा नाही, मी स्वतःशी स्पर्धा ठेवते की आता आपण या गोष्टीपर्यंत पोचलो आहे ना, तर त्याच्या आता आपल्याला पुढे कसं जाता येईल ही मी माझी स्वतःशी स्पर्धा ठेवते. तर माझ्याच चॅनलची मी स्पर्धा ठेवली होती आणि तो मी जो जुना माझा चॅनल आहे त्यावर जे आत्ताचे सबस्क्रायबर आहेत त्याहीपेक्षा जास्त सबस्क्रायबर आपले या चॅनलवर झालेले आहेत. त्यामुळे म्हणजे हा माझा मलाच खूप आनंद आहे. कदाचित तुम्हाला ते म्हणजे नाही एवढं काही वाटणार की हां ठीक आहे चल, असं होऊ शकतं, म्हणजे कोणाकोणाला वाटूही शकतं. जर तुम्हाला खरंच वाटत असेल की हां काहीतरी अचीव केलं आहे तर कमेंट करा. पण मला खूप आनंद झालेला आहे त्या गोष्टीचा की मी म्हणजे असं वाटतं ना यार आपण हे सबस्क्रायबर सोडून जातो आहे, हा वॉच टाईम सोडून जातो, यूट्यूबरला तेच सध्या महत्त्वाचं आहे. तर पण मी ते दोन्हीही क्रायटेरिया म्हणजे माझा वॉच टाईमही या चॅनलवर जास्त झालेला आहे त्या चॅनलपेक्षा, सबस्क्रायबरही जास्त झालेले आहेत आणि त्या चॅनलपेक्षा या चॅनलला मला जास्त प्रेम भेटतं आहे तुमच्या एवढ्या कमेंट्स. पॉझिटिव्ह निगेटिव्ह ठीक आहे काही हरकत नाही आहे, प्रत्येकाचं मत आहे मांडण्याचं, त्यामुळे ते बिनधास्तपणे मांडू शकतात, मला त्याबद्दल काहीही वाईट वाटत नाही. फक्त हां कुठेतरी असं खूपच जसं पर्सनल जाऊन कोणी बोललं का थोडंसं वाटतं, बट ठीक आहे त्या गोष्टीबद्दल आपण नकोच बोलूया. आणि प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे, लोकशाही आहे, आणि जसा तुम्हाला अधिकार आहे मत मांडण्याचा तसा मलाही आहे, मीही माझं मत मांडू शकते. त्यामुळे जर कोणाला वाईट वाटत असेल तर इट्स ओके, त्यावर मी काहीच नाही करू शकत, फक्त मी माझं काम करत राहणार आहे. आणि नो स्पष्टीकरण, अजिबात कोणालाही क्लॅरिफिकेशन देणार नाही, बट हा माझा मला आनंद झालेला आहे जी गोष्ट मी सोडून आली होती तिथपर्यंत किंवा मी त्याच्या पुढे एक पाऊल टाकलेलं आहे. म्हणजे आता मला काहीच टेन्शन नाही आहे की मी काही निर्णय चुकीचा घेतला होता का, की हा चॅनल सुरू केला की काय, काहीच नाही. त्या चॅनलपेक्षा जास्त ग्रोथ माझी या चॅनलवर झालेली आहे. आणखीन एक गोष्ट छान झालेली आहे बट ती मी काही पुढच्या म्हणजे अजून ती पूर्णपणे क्लिअर झाली नाही आहे, त्यामुळे पुढच्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला ती कळवेल, लगेच नाही पण थोड्या वेळाने. सो आत्तासाठी करते बाय बाय, टेक केअर. त्या व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय, गुड नाईट.